नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये चॅनलला भागामध्ये आपल्याला राशी चक्रातल्या सातव्या म्हणजे तुळ राशीच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती घ्यायची नवीन वर्षातला हा दुसरा महिना नक्की आपल्यासाठी काय असणारे या महिन्यात उत्तम गोष्टी आणि कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे खबरदारी काळजी त्यासाठी आजच्या भागामध्ये आपण ही संपूर्ण चर्चा करतोय म्हणजे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार ज्याला आपण जन्म राशी म्हणतो त्यानुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला। असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग हो। कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून नाही चालणार परंतु महत्वाचे शुभ किंवा कदाचित अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जाणून घेणार आहोत तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक अगदी साधे सोपे उपाय या महिन्यासाठी तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तसेच मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं असणार आहे आणि ज्याला आपण मुलांक म्हणतो एक ते नऊ एक ते नऊ मुलांकानुसार कसा असणार आहे हे वर्ष ले ले, या सगळ्या व्हिडिओ आपण केलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे अवश्य हे सगळे व्हिडिओ पाहू शकता त्यामुळे आपण या वर्षाचं अतिशय सुंदर नियोजन करू शकाल एक जुजबी माहिती असेल पण पर त्याचा परिणाम फार सुंदर मिळेल चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय फेब्रुवारी महिना आपल्या राशीसाठी या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह शुक्र हा ग्रह अकरा तारखेपर्यंत पराक्रम आणि त्यानंतर सुखस्थानातून भ्रमण करणार आहे आणि या शुक्र ग्रहाची शुभदृष्टी अनुक्रमे भाग्य आणि कर्मस्थानावर पडत राहणार आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना आपल्यासाठी आर्थिक बाबतीमध्ये सुबत्ता आणि भरभराट दाखवत आहे अगदी सगळ्याच क्षेत्रातील आपल्या जातकांसाठी शिवाय जोडीला याच चतुर्थ म्हणजे केंद्रस्थानात मंगळ ग्रह पाच तारखेनंतर मकर या राशीमध्ये येऊन मंगळ ग्रहाची शुभदृष्टी सातव्या दहाव्या म्हणजे कर्मस्थानावर आणि अकराव्या म्हणजे लाभस्थानावर पडणार आहे जे अत्यंत शुभ परिणाम देणार आपल्यासाठी समजलं जातं कारण शनिग्रहाच्या मकर राशीमध्ये मंगळ ग्रह उच्च राशीची फळं देतो दशम आणि भाग्यस्थानातील दृष्टी नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या जातकांना नोकरीतले आर्थिक लाभ मिळवून द्यायला मदतगार ठरतो ज्यांना परदेशात नोकरीचा शोध घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना प्रयत्न करून पाहायला अत्यंत अनुकूल आहे तेव्हा अवश्य कामाला लागा शिवाय मंगळ ग्रह हा भावंडांचा कारग्रह असल्यामुळे आपल्या भावंडांचा आपल्या कार्यातील सहभाग आणि त्यांची मदत सहाय्य सुद्धा या महिन्यात आपल्या बाजूने चांगलं मिळताना दिसेल काही जुने वादविवाद आपल्या भावंटांबरोबर असतील तर त्यामध्ये प्रश्न सोडवायला पुन्हा एकदा प्रेमसंबंध निर्माण व्हायला हा महिना आपल्यासाठी अनुकूलता दाखवतोय तेव्हा प्राधान्य देऊ शकता या बाबतीमध्ये मंगळ ग्रह भूमीचा आणि वाहनाचा कारग्रह असल्यामुळे या महिन्यात आपलं भूमी भवन वाहन यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला मदत होईल बऱ्याच काळापासून जागेचे तसेच घराचे पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हायला हा महिना शुभ परिणामकारक राहतोय तर ज्यांना आपल्या जुन्या घराची विक्री करायची होती परंतु काही कारणांमुळे ती होत नव्हती अडचणी निर्माण होत होत्या म्हणावी तशी किंमत मिळत नव्हती या सर्व गोष्टींवर लाभदायक परिणाम मिळवण्यासाठी अशा अडकून राहिलेल्या जागेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी पुन्हा एकदा या महिन्यापासून नव्याने प्रयत्न सुरू करायला उत्तम आहे शुभ परिणाम मिळण्याची सर्वाधिक शक्यता या महिन्यातूनच सुरू होत आहे तेव्हा मंडळी आपल्या लक्षात आलं असेल की हा संपूर्ण महिना आपल्यासाठी जागेच्या खरेदी विक्रीसाठी भावंडांतील सामंजस्य वाढवण्यासाठी अत्यंत शुभकारक राहणार आहे आपल्यापैकी जी मंडळी व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी ऑटोमोबाईल जमिनीचे व्यवहार महागड फर्निचर ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग इंटीरियर डिझायनिंग मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट स्त्रियांची आभूषणं कपडं दागदागिने महागड्या वस्तू सोनं चांदी अशा व्यवसायात कार्यरत आहेत त्यांना हा महिना व्यवसाय वाढीचा आर्थिक संपन्नतेचा राहणार आहे तसेच व्यवसाय वाढीसाठी नवीन भांडवली गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार शोधण्यासाठी नवीन जागेत व्यवसाय नेण्यासाठी व्यवसायातील नवीन जागा घेण्यासाठी हा महिना साथ देतो आहे ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय करायचा आहे किंवा असलेल्या भागीदारीच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी तर या महिन्यासारखी भाग्यकारक संधी नाही तेव्हा अवश्य अशा काही योजना आपण जर आधी तयार केलेल्या असतील प्लॅनिंग असेल तर अवश्य या महिन्यामध्ये आपण आपले निर्णय घेऊ शकता याला महत्वाचं कारण म्हणजे रवी आणि बुध या ग्रहांचा शुभ असा बुधादित्य आदित्य योग सुख म्हणजे चतुर्थ व शुभ अशा पंचम स्थानातून होणार आहे ज्याचा आपण अवश्य लाभ घेऊ शकता तसं पाहता नैसर्गिकदृष्ट्या आपली जी तूळ राशी आहे ही व्यावसायिक बुद्धिमत्तेचीच राशी समजली जाते आणि महत्वाचं म्हणजे तूळ राशी ही कोणत्याही प्रकारच्या व्यवसायासाठी अतिशय उत्तम राशी समजली जाते या महिन्यातील शुक्र बुध आणि गुरुग्रहाची शुभ अवस्था विवाह इच्छुक मंडळींना आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अनुकूल राहते आहे शिवाय राशीला सातवा गुरु असल्यामुळे विवाहाचे मुहूर्त सुद्धा या महिन्यात काढण्यासाठी ग्रहदशा सुंदर आहे हा मुहूर्त अर्थातच आपण एप्रिल महिन्यापर्यंत काढावा एक मे नंतर गुरु बदलतोय ज्यांचा विवाह जुळवण्यामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी कोणत्या करायच्यात मंत्र उपासना आणि विवाह जुळवताना काय काळजी घ्यायची जर आपण कुंडली पाहणार असाल तर या विषयाचे व्हिडिओ आपण आधीच केलेत ते पाहायला हवे असतील तर त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य माहिती घ्या विवाहस्थानातील गुरु आणि त्यावर पडणारी शुभ अशी शनी मंगळ ग्रहाची दृष्टी आपल्या जोडीदाराचा भाग्योदय यासाठी सुद्धा शुभ राहणार आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या कार्यात आपली साथ सोबत महत्वाची राहणार आहे हा महिना आपल्या जोडीदारासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा राहील आर्थिक व व्यावहारिक कार्यासाठी म्हणजेच एक से भले दो ज्या कामामध्ये दोघांची आवश्यकता असते अशा कामाकडे अधिक लक्ष दिल्यास म्हणजे आपण दोघांनी दाम्पत्य जीवनामध्ये अत्यंत भाग्यकारक असा महिना ठरणार आहे आपल्या कार्याला गती प्रगती देण्यासाठी विद्यार्थ्यांचा विचार करता महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पंचम स्थानात होणारा शुभ असा बुधादित्य योग विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी शुभ राहील या संपूर्ण महिन्यात बुधग्रहाचे शुभ गोचर भ्रमण कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त परदेशा दौरा परदेशी दौरा घडवण्याचे योग देतो आहे अवश्य लाभ घेऊ शकता तसेच हा कालखंड इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कामासाठी कार्यासाठी उत्तम राहील म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून आपण ती माहिती घेऊ शकता मार्गदर्शन कसे केले जाते कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता हे जे कुंडली मार्गदर्शन आहे हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने केलं जात असल्यामुळे देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये या महिन्यात एफ एम केमिकल बँकिंग फार्मा फायनान्स इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर फायद्याचे से राहतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभाचा राहणार आहे काही नवीन स्क्रिप्ट शोधायला हरकत नाही शेअर मार्केटमध्ये नव्याने येणाऱ्या मंडळींसाठी हा महिना अनुकूल आहे तर नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला अगदी स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या नावे हा महिना उत्तम लाभदायक ठरणार आहे तर मंडळी ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम आता या महिन्यातील चंद्राचं गोचर आपण अभ्यासूया कारण चंद्र राशीला सहावा आठवा आणि बारावा असतो तेव्हा सांभाळा असं ज्योतिषशास्त्र सांगतं मग हे सांभाळायचं आहे बारा तेरा सोळा सतरा अठरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखांना काही महत्वाचे व्यवहार या दिवशी करणार असाल मिटिंग्स करणार असाल तर थोडीशी व्यवहारामध्ये काळजी घ्या सावधानता ठेवा आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण या, या महिन्यात असणारे एक ते अकरा चौदा पंधरा एकोणीस ते पंचवीस आणि एकोणतीस या काळात या तारखांना काही महत्वाची खरे खरेदी मौल्यवान गोष्टींची खरेदी काही महत्वाचे निर्णय महत्वाच्या गाठी भेटी मिटिंग्स घेण्यासाठी यातले दिवस निवडू शकतात या महिन्यामध्ये शुभग्रहांचे परिणाम वाढवण्यासाठी माता महालक्ष्मीची उपासना मात्र अवश्य वाढवा आणि यासाठी अगदी साधा सोपा मंत्र ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप एकमा अवश्य करा तर महालक्ष्मी अष्टक या स्तोत्राची पाच पाठ या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना अवश्य सुरू ठेवायचे कोणत्याही वेळेत करा म्हणजे ही होती आपल्या तूळ राशीची माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे स्तोत्र आणि मंत्र यांचा वापर कसा करावा तर वागवायचं असेल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळे या नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून मागवू शकतात तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तू आणि कार्यालयात ठेवता येणारे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र अशी बरीचशी यंत्र आम्ही तयार करत असतो आपण त्याची माहिती घेण्यासाठी आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता मंडळी ही होती फेब्रुवारी महिन्यातली तूळ राशीसाठीची ग्रहांची व्यवस्था अवस्था आणि त्याचे परिणाम पुढच्या भागामध्ये आपण तूळ राशीनंतर येते ती म्हणजे मंगळ ग्रहाची वृश्चिक राशी या राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार याची माहिती घेणार आहोत तसेच मंडळी पुन्हा आठवण करून देतो व्हिडिओच्या शेवटच्या भागात ती म्हणजे हे वर्ष आपल्या राशीसाठी कसं असणार आहे त्याचा व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे तर एक ते नऊ या तारखांना जर आमचा जन्म झालेला असेल ज्याला आपण मुलांक म्हणतो तर एक ते नऊ या मुलांकाचे वार्षिक राशीफळ दोन हजार चोवीस साठी काय असणार आहे आणि काय गुणधर्म काय गुणवैशिष्ट्य आढळतात एक ते नऊ ह्या मुलांकातील व्यक्तिमत्वामध्ये याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ अवश्य पहा सगळे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात नेहमीच तेव्हा ते सुद्धा पाहायला विसरू नका हे नवीन वर्ष अर्थातच दुसरा महिना फेब्रुवारी आपल्याला सुख समृद्धीचा आरोग्याचा आणि मनातल्या कल्पना परिपूर्ण होण्याचा जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावेल उभा असावा धन्यवाद